आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. नमामि पंचगंगा या उपक्रमांतर्गत नदी प्रदूषण निर्मूलन व श्रमदान, संपूर्ण गावातील नागरिकांनी राबवली ग्राम स्वच्छता मोहीम. हातकणंगले तालुक्यातील मौजे रोई येथे नमामि पंचगंगा या उपक्रमांतर्गत संपूर्ण गावातील नागरिकांनी श्रमदानात सहभागी होत ग्राम स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे. गावातील सर्व तरुण मंडळे शाळा यांनीही या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. येथील संयुक्त रविवार पेठ यांच्या वतीने श्रमदान करणाऱ्यांना पिण्याचं पाणी वाटप करण्यात आले. यावेळी संपूर्ण गावातील स्वच्छतेबरोबरच स्मशानभूमीसह नदीपात्राचीही स्वच्छता करण्यात आली आहे. यावेळी डेप्युटी CEO जिल्हा परिषद प्रियदर्शनी मोरे यांनी नागरिकांना पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी सहभागी व्हावं असं आवाहन केले. तर हातकणंगले गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर यांनी नद्या प्रदूषण मुक्त करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे असे सांगितले. यावेळी कन्या विद्या मंदिर, अण्णासाहेब राजमाने विद्यालय, शारदा विद्यालय, कर्मवीर विद्यालय तसेच ASC कॉलेज, DKTE कॉलेज, इचलकरंजी, JJ मुकदुम कॉलेज आदी महाविद्यालयांची विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी रुईगावच्या सरपंच तनुजा सरोदे, उपसरपंच सुभाष चौगले, नंदकुमार साठे, अजित मगदुम, संतोष साळुंके, सुनील साठे, अभय काश्मीरे, सुधीर भोकरे, अविनाश शिंदे, अशोक चौगुले, अब्दुल मुजावर, शकील मुजावर, अजिम मुजावर, संजय मगदुम, ग्रामविकास अधिकारी राहुल सिद्नाळे, इकबाल अत्तार, जवाहर साखर कारखान्याचे कर्मचारी तसेच अंगणवाडी सेविका, गावातील सर्व महिला बचत गट, सभासद, सर्व सोसायटी संस्था, तरुण मंडळे यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शौमिका महाडिक आणि राहुल आवाडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. जैन सांस्कृतिक सभागृहात सत्कार आणि मनोगत कथनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून औरंगाबाद तालुक्यातील पाटोदा येथील महाराष्ट्रातील आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त भास्करराव पेरे पाटील उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी एलिया मानेसह शरीफ मकुभाई. तसं पंचगंगेचं उपनद्या आणि पंचगंगा यांच्या काठावरती 174 गावं आहेत. प्रत्यक्षात प्रदूषणाला जास्तीत जास्त पाणी पोहोचणारी 24 गावं आहेत. ती पहिल्या टप्प्यात आम्ही घेतलेली आहे आणि श्रमदानाच्या माध्यमातून नदी परिसरांची स्वच्छता, नदीची स्वच्छता आणि एकूणच लोकांना श्रमदानाची सवय लावून गाव स्वच्छता हा आमचा प्राथमिक कार्यक्रम आणि हेतू आहे. याच्या माध्यमातून लोकांमध्ये एक जाणीव जागृती की बाबा नदी प्रदूषण रोखण्यासाठी आपली भूमिका काय असली पाहिजे ही जाणीव जागृती पण करणं आणि लोकांचा सहभाग मिळवणं हा आमचा हेतू आहे. कारण केवळ प्रशासन या बाबतीत सक्षम पूर्णपणे काम करू नाही शकत, जोर लोकांचा सहभाग याच्यामध्ये मिळणार नाही. तर त्या दृष्टीनं आम्ही आत्तापर्यंत 4 गावांमध्ये काम केलेलं आहे. इथलं पुढं पण उरलेल्या गावांमध्ये आमचं दर शनिवारचं आणि तसं शनिवार आहे त्या पद्धतीचं नियोजन आहे. माझं फक्त लोकांना एवढंच आवाहन आहे की कायदेशीर जबाबदारी म्हणून ह्या विषयाकडे कोणी बघू नका, तर ती आपली सामाजिक आणि नैतिक जबाबदारी आहे. या भावनेतनं सगळ्यांनी यात जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा.